36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे। पैठण तालुक्यातील बालानगर येथे मनोज जरांगे पाटील यांची सभेमध्ये विष्णुवगण्या शिवानी खरात हिने आरक्षण देण्याबद्दल आपलं मनोगत व्यक्त केले। सकल मराठा समाजाला सरसगट आरक्षण द्या, कुणबी आरक्षण देऊन सरकारने आपल्यावरचा बोजा काढू नये असं देखील ती बोलत होती। शिवरायाला वंदन करतेवेळी त्या बोलल्या की मराठा समाजाला आरक्षण नसल्याचा तोटा किती ते पहा, 1.5 लाख देऊनसुद्धा सरकारी नोकरी मिळणे अवघड आहे, पैसे देतेवेळी वडिलांची सर्व कष्टाचे आणि कसरतीचे पैसे असतात, आरक्षण ही काळाची गरज आहे आणि आरक्षण हे आम्ही आमच्या हक्काचे मागत आहोत, तसेच आमची मागणी पूर्ण झाली नाही तर सकल मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाने आम्ही पुढचे कार्य करू असं देखील त्या बोलल्या आहेत। मनातल्या भावना आणि त्या व्याख्यात आलेली नाहीये, राष्ट्रासाठी कार्य करणारी हिंदू शेणी आलेली नाहीये, आज या ठिकाणी आली आहे की सर्वसामान्य माणसांच्या सर्वसामान्य घरातली एक शेतकरी पोरगी। मला जागवायचा माझा मराठा साम्राज्य, मला जागवायचा माझा मराठा माणूस, ती काळाची गरज आहे। मुजरा छत्रपती शिवरायांना, रैत्याच्या राजाला ज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जो अठांग आहे सागरा समान, ज्याचे छत्र म्हणजे आभाळा समान, जो त्या सूर्याची शान, मराठी मनातला धकधकता स्वाभिमान, आणि अंगार आहे सह्याद्री ज्याला शंभूचा अभिमान, महाराष्ट्राच्या देवाराज्याचे पहिले स्थान, मराठ्यांचा जो भगवस्वंत आहे, कृपावंत आहे, दयेचा वसंत आहे, ज्यांच्या खुशीतून राज्याचं स्वप्न देखणं उदयास आलं, अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांना सर्वप्रथम मी शिवकन्या शिवानी ताई खरात त्रिवार मानाचे वंदन। बसलेली ना उन्हातानात ही सर्वांची लेकर यांच्या काही ना काही इच्छा आहे आणि प्रत्येकाला म्हणताय, प्रत्येक जण मनात बाळगतो आहे, मला आरक्षण हवं आहे, मला आरक्षण हवं आहे, भीक नाही मागत, भीक नाही मागत, माझा हक्क मागतो। एक संघ मराठा साम्राज्य तोंडावर तर कधी काढत नाही, पण आज त्याची गरज आहे। सगळ्यात जास्त भारताला गुलामगिरीत मुक्तता देण्याचं, स्त्रियांच्या आबरू लुटण्या वाचवण्याचं, स्त्रियांना वाचवण्याचं कार्य कोणी केलं असेल ना, तर ते मराठा साम्राज्याचे प्रचंड उपकार आहे। मराठा साम्राज्यातील एक एक माणूस उभा राहिला रक्त सांडलं तलवारी हातात घेऊन, पण या मातृभूमीची वैदिक संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी झडपड केली, माझ्या माय बाऊलीला वाचवण्यासाठी त्यांची आबरू मुघलांच्या छावणीतून आणण्यासाठी उभा केलं, खर तर मनात प्रचंड भावना आहे, माझ्या शेतकऱ्याला मला जगापर्यंत पोहोचायचं आहे। खर तर ह्या दादांच्या मला असं वाटतं, मीडियावालेच ना, तर मी प्रत्येकाला सांगेल, प्रत्येक सरकारला सांगेल, तुम्ही तिथं बसतायत ना तुमचं घर भरवण्यासाठी नाही, मासळीतून फिरण्यासाठी नाही, BMW मधून फिरण्यासाठी नाही। न्यूज G9 महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी सत्तार शेख औरंगाबाद।